नमस्कार मित्रांनो मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो महाजेनको जे ए सहाशे एकसष्ट वॅकन्सीज ज्याची प्रोसेस मागच्या काही महिन्यांपासून सुरू आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रांचे असंख्य कमेंट्स सध्या एक दोन चार दिवसापासून किंवा आठ दिवसापासून मला येत आहेत त्यामध्ये स्पेशली फक्त विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टला मान देऊन किंवा रिक्वेस्ट जेवढ्या आहेत त्यामुळे मी हा व्हिडिओ घेतो आहे ऑलरेडी uh, जे काही एक्सपेक्टेड आहे डेट्स आहे त्याच्यामध्ये साधारण वीस ते तीसच्या दरम्यान मी एक्सपेक्टेड डेट सांगितलेली होती त्यामध्ये साधारण वीस तारखेला फिफ्टी डेज त्याला कंप्लीट होत आहेत किंवा झाले आहेत आता पुढच्या कुठल्याही दिवशी रिझल्ट येऊ शकतो विद्यार्थी मित्रांचे मला कमेंट्स आहे कारण की विद्यार्थी मित्र कधी कधी कसं असतं टेन्शनमध्ये असतात घाबरलेले असतात किंवा एखाद्या टेलिग्राम चॅनलवर किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा एखाद्या मित्राने कुठून तरी काहीतरी निगेटिव्ह न्यूज ऐकल्या जात ऐकल्या ऐकण्यात येतात किंवा असं असं होईल किंवा भरतीचा काही प्रॉब्लेम येईल किंवा स्टील किंवा काय वाटेवर जे काही कॅन्सल होईल किंवा काही त्याच्यामध्ये कोर्ट केस आहे काही काही असे न्यूज येतात त्यामुळे विद्यार्थी मित्र टेन्शनमध्ये असतात घाबरलेले असतात परंतु मित्रांनो तुम्हाला मी क्लिअरली सांगू इच्छितो की यामध्ये असल्या कुठल्याच प्रकारची इथे अडचण नाही आहे किंवा रिझल्ट लावण्यामध्ये कोडला कुठल्याच प्रकारचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे त्यामध्ये महाजनकोचा जो रेकॉर्ड आहे आपण बघितलं असेल महाट्रान्सकोचा रिझल्ट जेव्हा एक्झाम झाली त्याच्या एक महिना एक महिन्यामध्ये लागलेला होता परंतु महाजेनकोचा जो आपण आधीचा जर रेकॉर्ड पाहिला प्रत्येक एक्झामचा रिझल्ट त्यांनी खूप लेट लावलेला आहे इव्हन त्या सिनियर पोस्ट असतील किंवा ला, जे ओ असेल ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसर वगैरे तर त्याचा त्यांनी फिफ्टी डेजमध्ये लावला एक्सपेक्टेड जे काय आहे त्याच्यामध्ये लावला ॲटलिस्ट परंतु जेही एज अजूनपर्यंत आलेलं नाही आहे तर त्याची प्रोसेस सुरू आहे असे आपल्याला एक प्राथमिक माहिती मिळते आहे जे काही आपल्याकडे जे काही आपण कॉन्टॅक्ट करत असतो हायर ऑफिशियल्सला हेड ऑफिसला वगैरे तर तिथून असं कळालं गेलं की प्रोसेस सुरू आहे परंतु कुठल्या काहीही कुठल्याही दिवशी हा रिझल्ट येऊ शकतो असं काही सांगता येणार नाही की बा आता दहा दिवसात येईल की पंधरा दिवसात येईल परंतु माझ्या माहितीप्रमाणे जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये हा रिझल्ट लागू शकतो असं एक प्राथमिक माहिती आहे त्यांनी आपल्याला एवढं सांगितलेलं आहे की पुढे कुठल्याही दिवशी हा रिझल्ट येऊ शकतो सगळं ओके आहे सगळं तयारीमध्ये आहे किंवा जे काय आहे त्याच्या रिझल्ट वगैरे तयारीची प्रोसेस बऱ्यापैकी झालेली आहे त्याच्यामुळे पुढल्या कुठल्याही दिवशी रिझल्ट येऊ शकतो ठीक आहे तुम्ही आता एई जेईसाठी वाट बघत आहात त्यासाठी सांगतो आहे एक एक मोटिवेट करणारी एक मोटिवेशन देणारी तुम्हाला एक न्यूज आहे थोडेफार मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत शेअर करावी व तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवावी माझा एक मित्र आहे चाइल्डहुड फ्रेंड आपण ज्याला म्हणतो शाळकर मित्र आपण शाळेपासून आम्ही सोबत होतो तर त्यांनी दोन हजार पाचमध्ये जॉईन केलं मित्रांनो महाजनको महाजेनकोमध्ये ॲज अ जेई म्हणजे आताची ए जी पोस्ट आहे ती आधी जई होती आणि आताची जेई जी पोस्ट आहे ती आधी सब इंजिनियर होती तर तो जई म्हणून बी बेसवर बी इंस्ट्रुमेंटेशन त्याचं होतं आणि त्या बेसवर त्यांनी जॉईन केलं आणि त्यानंतर बघा आता दोन हजार तेवीस आहे म्हणजे दोन हजार पाचमध्ये त्यांनी जॉईन केलं साधारण जून महिन्यामध्ये आणि आता दोन हजार तेवीस आहे तर ते यामधल्या पिरियडमध्ये साधारण बघा एक सतरा अठरा वर्ष त्याला झाली सर्व्हिस करून यामध्ये त्यांनी डायरेक्ट प्रमोशन आणि काही सिनियरिटी प्रमोशन हे घेऊन आज तो सध्या जी काही तेवीस तारखेला महाजनकोची लिस्ट लागली एससीची म्हणजे सुप्रिंटेंडिंग इंजिनियर तो झालेला आहे आजच्या तारखेमध्ये आणि त्याचा प्रवास अतिशय चांगला आहे मित्रांनो आजही मित्र म्हणून आम्ही भेटतो त्याच्यामध्ये तोच पॉझिटिव्हिटी आणि तीच एक एनर्जी आणि तोच एक प्रामाणिकपण आम्हाला आजही दिसतो ठीक आहे तर असं तुम्हाला पुढे तुम्ही जेई ई म्हणून जॉईन झाल्यानंतर पुढे बरेच तुम्हाला प्रमोशन ऑप प्रमोशन डायरेक्टमध्ये ऑपॉर्च्युनिटीज मिळत असतात मित्रांनो त्यासाठी तुमचं टेक्निकल बॅकग्राऊंड तुमचं टेक्निकल नॉलेज अतिशय चांगलं असणं आवश्यक आहे आणि प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेताना वर्क तुम्ही करताना त्यामध्ये सुद्धा तुमचा रेकॉर्ड चांगला असणे अतिशय आवश्यक आहे त्यानंतर बघा आता सतरा अठरा वर्षामध्ये तो जो मित्र आहे माझा तो सुप्रिटेंडिंग इंजिनियर म्हणून माझा फायनल लिस्टमध्ये आलेला आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एस सीच्या जे एक्झाम झाली त्याच्यामध्ये तो फोर्थ रँकवर आहे ठीक आहे तर अतिशय चांगली न्यूज आहे मला असं वाटतं तुमच्यापर्यंत पोहोचवावी तुम्ही पण पुढे आज आज नऊ रिझल्ट लागेलच आणि त्यामध्ये तुमचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हालासुद्धा तुम्ही जॉईन करू शकाल महाजेनको किंवा तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये असा महाटॉन्सको असा किंवा महावितरणमध्ये असा किंवा दुसऱ्या याच्यामध्ये असा तुम्हाला डायरेक्टमध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळतात मित्रांनो तुमचा आजचा जो अभ्यास आहे आजचं तुमचं टेक्निकल नॉलेज आहे किंवा आजचं तुमचं जे काही कॅरेक्टर आहे तुम्ही जे बनवून ठेवलेलं आहे जे स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे आणि एक प्रामाणिक कॅरेक्टर आहे ते तुम्हाला पुढेसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये कामात पडते त्यामुळे हे एक अनुभव आहे हा मला तुमच्या शेअरवर असं वाटला आणि राहिला प्रश्न रिझल्टचा तर रिझल्ट पुढच्या कुठल्याही दिवशी येऊ शकतो मित्रांनो परंतु माझं एक्सपेक्टेशन असं आहे की साधारण एक पाच एक तारखेपर्यंत पुढल्या महिन्याच्या पाच तारखेच्या जवळपास हा रिझल्ट येऊन जाईल असं वाटते तोपर्यंत येऊन जाईल ठीक आहे तुमच्या कमेंट्स खूप जास्त होत्या त्यामुळे मला हा छोटासा व्हिडिओ घ्यावा लागला असे करतो मित्रांनो बऱ्यापैकी तुम्हाला एक डायरेक्शन किंवा एक गाईडलाईन मिळाले असेल रिझल्टबद्दल पुढच्या कुठल्याही दिवशी रिझल्ट येऊ शकतो त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जे अशा अशा प्रकारचे अपडेट्स किंवा रिक्रुटमेंट रिलेटेड माहिती आपण वरच्यावर देत राहतो धन्यवाद मित्रांनो